खासदार हेमंत पाटील यांच्यासह पंधरा जणांवर गुन्हा दाखल नांदेड मृत्यू प्रकरणी हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील काल शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयाची पाहणी कराव्यास गेले होते तिथे असणारी अस्वच्छता पाहून खासदार हेमंत पाटील आणि अधिष्ठाता वाकोडे आणि इतर डॉक्टर यांना टॉयलेट साफ करायला लावलं शासकीय कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी आणि डॉक्टरांच्या कामामध्ये अडथळा निर्माण केल्यामुळे खासदार हेमंत पाटील यांच्यासह पंधरा जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी नांदेड